दत्त गुरुभ्यो नमः। सध्याच्या काळात वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली घराघरामधून धर्म आचरला जात नाही, त्यामुळे मानव म्हणून जन्माला येताना असलेल्या प्रेम, दया, क्षमा या भावना जोपासल्या जात नाहीत, हे योग्य नाही। ईश्वर, गुरु, माता, पिता यांचा मान ठेवणे, त्यांची सेवा करणे, इतरांजनांवर प्रेम करणे याशिवाय जीवन व्यर्थ होईल। आपला धर्मच आपल्याला या गोष्टी शिकवतो। आपण हा धर्म आचरून स्वतःला आधार मिळवून घ्यायला हवा। या शक्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही शक्ती, मग ती सरकारी यंत्रणा का असेना, आपले संरक्षण करू शकणार नाही। वैदिक धर्म पाळल्याने देह शुद्धी होते, मनशुद्धी होते। मानवी जन्म हा धर्माची श्रद्धा बाळगण्यासाठीच झाला आहे, म्हणून प्रत्येकाने धर्म आणि त्याविषयीच्या श्रद्धा कर्तव्यपूर्वक। श्री गुरुदेव दत्ता।